Hello friends, today we will see the third video of our third chapter, Properties of Natural Resources. या व्हिडिओ मध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सॉइल बघणार आहोत. या अगोदर आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर अँड प्रॉपर्टीज ऑफ वॉटर आपण बघितलेलं होतं. आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण नॅचरल रिसोर्सेस इथे कन्सिडर करत आहोत, त्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये आपल्याला एअर, वॉटर अँड सॉईल या इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज आपण शिकत आहोत. त्याच ह्याच्याने आपल्याला आता दोन प्रॉपर्टी आपल्या शिकून झालेल्या आहेत. तिसरी आपली प्रॉपर्टी तिसरं आपलं जे नॅचरल रिसोर्स आहे दॅट इज सॉईल. तर प्रॉपर्टीज ऑफ सॉईल जे आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. हे स्टार्ट करायच्या अगोदर आपण काही क्वेश्चन्स बघूया की व्हॉट इज मीन बाय सॉईल. सॉईल म्हणजे काय होतं अँड हाऊ इज सॉईल फॉर्म. कशाला म्हणतो आपण सॉईल? काय होतं, जेव्हा खूप मोठे मोठे दगड असतात त्यांच्यावर काही नॅचरल फॅक्टर्स जसं ऊन, वारा, थंडी, पाऊस हे जे आहेत त्यामुळे त्या दगडांची झीज होते. म्हणजे त्याचं जे मोठा दगड आहे त्याचं कन्व्हर्शन स्मॉल पार्टिकलमध्ये व्हायला सुरुवात होते. त्याला आपण म्हणतो वेदरिंग ऑफ द रॉक्स. ठीक आहे, वेदरिंग ऑफ द रॉक्स झाल्यामुळे काय होतं, जे मोठे मोठे दगड आहेत ते स्मॉल पार्टिकल्समध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात होते. आणि हे जे स्मॉल पार्टिकल्स असतात ते पूर्ण अप्पर लेअर जी आहे अर्थची त्याच्यावर डिपॉझिट होत असतात. तसंच काही मायक्रोब्स आहेत, काही वर्म्स आहेत, इन्सेक्ट्स आहेत, हे सुद्धा काय करतं, हे सुद्धा त्या दगडांची झीज करण्यासाठी मदत करत असतात. आणि या प्रोसेसमुळे म्हणजे हे जे आपण ॲटमॉस्फिअर वेदरिंग ऑफ द रॉक्स बघितलं आणि इन्सेक्ट्सच्या हेल्पनेसं होत आहे, ह्यापासून सॉईल ही तयार होत असते. आणि ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आपली थोड्या काही दिवसांमध्ये होत असते का कम्प्लीट? तर नाही, या प्रोसेसला वर्षानुवर्ष लागत असतात. इट इज अ लॉंग प्रोसेस, कंटिन्युअस अँड स्लो प्रोसेस आहे. कंटिन्युअसली प्रोसेस सुरू असते आणि त्याच्यामध्ये वेळसुद्धा भरपूर लागत असतो. देन व्हॉट आर द इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल. आता जर का आपण सॉईल म्हटलेलं आहे तर या सॉईलमध्ये काय काय प्रेझेंट असतं ते जर का आपल्याला बघायचं आहे तर ब्रॉडली आपण याचे दोन कंपोनंट्स असतात असं इथे म्हणतो. फर्स्ट आहे आपला अबायोटिक कन्स्टिट्युएंट अँड सेकंड वन इज द बायोटिक कन्स्टिट्युएंट. आता अबायोटिक म्हणजे काय होतं, ज्यांच्यामध्ये जे निर्जीव आहे त्याला आपण म्हणतो अबायोटिक कन्स्टिट्युएंट. मग याच्यामध्ये येतात स्मॉलर पार्टिकल्स, जे छोटे छोटे पार्टिकल्स असतात ते सँड, रॉक, स्टोन्स, ऑल दीज आर द अबायोटिक कन्स्टिट्युएंट्स. अँड बायोटिक कंपोनंट्समध्ये काय येतात, इन दॅट देर इज अ वर्म्स, इन्सेक्ट, रोडेंट्स अँड मायक्रोब्स, ऑल दीज आर द बायोटिक कंपोनंट्स ऑफ इन्ग्रेडियंट्स ऑफ सॉईल. नाऊ वी विल सी द प्रॉपर्टीज ऑफ सॉईल. प्रॉपर्टीज ऑफ सॉईल शिकत असताना आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे इथे कलर, त्याचा कलर काय असतो. आता जे मेन कन्स्टिट्युएंट असतं आपल्या सॉईलचं त्याच्यावरून आपल्याला त्या सॉईलचा कलर हा बघता येतो. जसं आपण बघतो आहे की जेव्हा सॉईल फॉर्म होते ती वेगवेगळ्या दगडांपासून स्टार्ट होते, तर त्या ह्याच्यावरून आपल्याला त्या सॉईलच्या कंपोजिशनवरून त्याचा कलर हा लक्षात येतो. मग आता जर का आपण बघतो आहे की सॉईल नियर द लँड सर्फेस, जी आपल्या लँड सर्फेसच्या जवळ आहे म्हणजे जी आपल्या अप्पर लेअरला आहे, दॅट इज द हॅविंग अ डार्कर कलर ॲज कम्पेअर्ड टू दॅट ऑफ द लोअर लेवल. ठीक आहे, लोअर लेवलपेक्षा सर्फेसला जी लँड सॉईल आहे ती जास्त डार्कर असते. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळे प्रकारसुद्धा, वेगवेगळे रंगसुद्धा या सॉईलचे बघायला मिळतात, जसं आहे ब्लॅक, रेड, कॉपर, येल्लो, ग्रे, असे वेगवेगळे कलर्स आपल्याला तिथे दिसतात. आणि ह्या ज्या सॉईलचा रंग आहे, अकॉर्डिंग टू द कलर ऑफ द सॉईल द लँड्स ऑर सॉईल्स आर क्लासिफाईड. ठीक आहे, ते लॉ सॉईलचे पार्ट कट जर इथे क्लासिफाय करण्यात येतात. देन
जी सॉइलची दुसरी प्रॉपर्टी आपण म्हणतो की सॉइल आपण बघतो आहे की फर्टिलिटी त्याची मध्ये क्रॉप कशा पद्धतीने, कारण आपल्यामध्ये काही जमीन जी असते किंवा काही माती जी असते ती खडकाळ असते, काही जी आहे ती सुपीक असते, तर ह्या सगळ्याच्यामध्ये काय होते त्याला आपण म्हणतो फर्टिलिटी. प्रॉपर्टी कन्सिडर करताना आपल्याला त्याची फर्टिलिटी, त्यामध्ये ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी ऑफ वॉटर, ह्या सर्व गोष्टी तिथे कन्सिडर करायच्या असतात. ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी ऑफ वॉट लँड टू होल्ड द वॉटर विल डिपेंड्स ऑन इट्स कलर. त्याच्या आपल्यामध्ये काळी माती असेल तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी शोषून ठेवण्याची कॅपॅसिटी असते. ते जर का सँडी सॉइल असेल ज्याच्यामध्ये सँडचं प्रमाण जास्त आहे, अशी जर का सँडी सॉइल असेल तर त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते. द कलर ऑफ द सॉइल इज डिपेंड्स अपॉन इट्स टेक्स्चर, ऑर्गॅनिक इन्ग्रेडियंट्स ॲज अँड केमिकल इन्ग्रेडियंट्स. ठीक आहे, याच्या त्याच्यामध्ये त्याच्या रंगावरून आपण सांगू शकतो. जसं आपण बघतो की आपण जर का रामटेक साईडला जातो आहे तर तिकडली माती आपल्याला लालसर रंगाची दिसते, का बरं? कारण तिथल्या ज्या जमिनीमध्ये मॅंगनीजचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मग त्या मातीचा रंग तिथे लालसर होत गेलेला आपल्याला दिसतो. आणि तेच जर का आपण आपल्या नागपूरच्या आजूबाजूची माती बघत आहोत तर तिथे आपल्याला काळी माती दिसून येते. म्हणजे जमिनीच्या आतमध्ये जे खनिजं प्रेझेंट असतात त्यावरूनसुद्धा आपल्याला त्या सॉइलचा रंग बदललेला दिसून येत असतो. द नेक्स्ट इज सॉइल टेक्स्चर. तर सॉइल टेक्स्चर आपण कशावरून करतो? टेक्स्चर म्हणजे जसं आपण बघतो आहे की जर का आपण एखादं सिल्कचं कापड बघतो आहे आणि एक कॉटनचं बघतो आहे, तर कॉटनचं कापड आपल्याला थोडं रफ वाटतं आणि सिल्कचं कापड आपल्याला सॉफ्ट वाटतं. म्हणजे काय होतं आहे की जेव्हा आपण त्याला टच करतो आहे त्यावेळी आपल्याला जे त्याच्यातला डिफरन्स फील होतो आहे दॅट इज कॉल्ड ॲज द टेक्स्चर. मग आता हे टेक्स्चर जे आहे ते सॉइलमध्ये कशामुळे आपल्याला दिसेल? दॅट इज बिकॉज ऑफ द डिफरंट पार्टिकल साईज. द टेक्स्चर ऑफ द सॉइल इज डिटरमाइंड बाय द प्रपोर्शन ऑफ पार्टिकल्स ऑफ वेरियस साइजेस इन इट. छोटे असेल त्यातले पार्टिकल साईज त्याचं फिलिंग आपल्याला वेगळं असतं आणि जे मोठे पार्टिकल्स असेल तर त्याचं फिलिंग आपल्याला वेगळं जाणवतं. दॅट इज कॉल्ड ॲज द सॉइल टेक्स्चर. मग आता हे जे सॉइल टेक्स्चर आहे हे आपण तीन पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे. त्यातला पहिला पार्ट आहे सँडी सॉइल. काय असेल सँडी सॉइल म्हणजे आता? येस, इट कंटेन्स अ मोर प्रपोर्शन ऑफ द सँड. सँडचं प्रपोर्शन यामध्ये जास्त असतं म्हणून त्याला आपण म्हणत असतो सँडी सॉइल. मग आता या सँडी सॉइलमध्ये पाण्याचं पाणी धरून ठेवण्याची जी कॅपॅसिटी आहे, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे, ती कशी राहील? रेतीतनं पाणी काय होतं? लवकर निघून जातं. म्हणजेच याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी सँडी सॉइलची कमी असते. आणि वॉटर ड्रेन कॅपॅसिटी म्हणजे पाणी निघून जाण्याची जी कॅपॅसिटी आहे ती याची नॅचरली जास्त असते. सँडी सॉइल भुसभुसीत राहते, मग क्लॉइंगसाठी कसं लांगरण्यासाठी ती जमीन काय होते? ती इझिली आपण त्याला फ्लो करू शकतो. सॉइल फर्टिलिटी जर का आपण याची चेक करतो आहे सँडी सॉइलची, दिस सॉइल इज लेस फर्टाईल. त्याच्यामध्ये जास्त प्रकारचे झाडं उगवू शकत नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे की जे वाळवंट असतात तिथे पाण्याची कमतरता असतेच, पण जास्त प्रकारचे झाडंसुद्धा तिथे उगवत नाही. पार्टिकल्स आर मेड ऑफ द सिलिकॉन डायऑक्साईड. कशापासून बनलेले असतात ते सॉइल पार्टिकल्स? त्याचे सिलिकॉन डायऑक्साईड म्हणजे ज्याला आपण क्वार्ट्ज असं सुद्धा म्हणतो त्यापासून हे बनलेले असतात. आणि हे जे पार्टिकल्स आहेत दीज आर इनसोल्युबल इन वॉटर. त्या वॉटरमध्ये ते इनसोल्युबल असतात, त्यामुळे जे सॉइलमध्ये जे न्यूट्रिएंट्स आहेत ते सुद्धा कमी प्रमाणामध्ये याच्यात प्रेझेंट असतात. ओके, दिस इज अबाउट द सँडी सॉइल. दिस इज द फर्स्ट टाईप फॉर सॉइल स्ट्रक्चर टेक्स्चर. देन सेकंड इज स्लिट सॉइल. स्लिट सॉइल म्हणजे काय होतं? इथे इथे जो याचा पार्टिकल साईज आहे तो मीडियम सॉइल साईजचा असतो आणि जी खडकाळ जमीन ज्याला आपण जसं म्हणत असतो तशी खडकाळ जमीन ही राहते आणि इझिली थिंक
आपण त्याला नांगरू शकत नाही। त्याच्यामध्ये ऑर्गेनिक मटेरियलचं प्रमाण जास्त असतं आणि न्यूट्रिएंट्स होल्ड करून ठेवण्याची कॅपॅसिटी सुद्धा याची जास्त असते। या रॉकला आपण सेडिमेंटरी सॉइल असं सुद्धा म्हणत असतो। देन नेक्स्ट इज क्ले सॉइल। आता क्ले सॉइल म्हणजे आपल्याला माहिती आहे काळी माती जशी आपली असते त्याच्यामध्ये मातीचं प्रमाण जास्त आहे, किंवा साईज पार्टिकलचा साईज जो आहे तो एकदम स्मॉल असतो, छोट्या छोट्या साईजचे खूप सारे पार्टिकल्स या सॉइलमध्ये प्रेझेंट असतात आणि खूप छोटे पार्टिकल जवळ आल्यामुळे सुद्धा याच्यामध्ये क्लॉईंग प्रोसेस जी आहे ती हळूहळू कॅरिड आउट होत असते। जर का आपण हातात पकडून बघितली ही माती तरी आपल्याला याचं स्मूथ टच फिलिंग जे आहे ते स्मूथ असं वाटतं असतं, इट इज स्मूथ टू टच। आणि वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा याची जास्त असते, म्हणजे जर का याच्यात पाणी पडलं असेल तर त्यापासनं लवकरच चिखलसुद्धा तिथे होतो, म्हणजेच याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे ती इथे जास्त आहे। देन देर आर सम क्वेश्चन्स टू यूज युअर ब्रेन पॉवर। फर्स्ट क्वेश्चन इन दॅट इज वाय इट इज डिफिकल्ट टू प्लॉ क्ले सॉइल। आत्ताच आपण बघितलेलं होतं की क्ले सॉइल प्लॉ करण्यासाठी नांगरण्यासाठी डिफिकल्ट का असतं, कारण काय आहे की त्याच्यात जे पार्टिकल्स आहेत सॉइलचे दीज पार्टिकल्स आर व्हेरी स्मॉल, त्याचा पार्टिकल साईज जो आहे तो खूपच स्मॉल असतो आणि माती जी असते ती खूप सॉफ्ट असते आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा जास्त आहे, त्यामुळे ती घट्ट जमून जाते आणि म्हणून दिस सॉइल इज डिफिकल्ट टू प्लॉ। नंतर त्याच्या जस्ट अपोजिट आपण बघितलं होतं वाय इट इज इझी टू प्लॉ सँडी सॉइल। सँडी सॉइल म्हणजे काय होते, रेताळ जमीन। तर याच्यामध्ये याचे पार्टिकल्स जे असतात ते थोडेफार मोठे असतात, त्यांची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी कमी असते, वॉटर त्यामधनं लवकर ड्रेन होऊन जातं आणि यामध्ये न्यूट्रियंटसुद्धा डिझॉल्व होत नाही आणि म्हणून मग त्याच्यातनं नांगर फिरवतं जर का आहे आपण, त्याचं प्लॉईंग जर का आपण करतो आहे तर इझिली ती प्रोसेस कॅरीड आउट होऊ शकते। नेक्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सिल्ट सॉइल। तर सिल्ट सॉइल म्हणजे त्याचा साईज कसा होता, तो सँडी सॉइल एवढा पण नव्हता आणि क्ले सॉइल त्याच्या मधातला तो साईज असतो सिल्ट सॉइलचा आणि मग त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा व्यवस्थित असते, ज्याला आपण सेडिमेंटरी सॉइल असं म्हणतो आणि त्याच्यामध्ये न्यूट्रियंट्ससुद्धा भरपूर असतात, ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे दॅट इज अल्सो मोर इन दिस सिल्ट सॉइल। आणि ह्या सगळ्याच्यामुळे पाणी जास्त धरून राहिल्यामुळे सुद्धा इथे याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते। हे सर्व जे फॅक्टर्स आहेत ते त्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी आणि त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटीसुद्धा वाढवण्यासाठी मदत करत असतात। विच सॉइल इज सुटेबल फॉर कल्टिवेशन अँड व्हाय। आता आपण जर का तीन प्रकारच्या सॉइल बघितलेल्या होत्या, क्ले सॉइल, सँडी सॉइल अँड सिल्ट सॉइल, तर यापैकी कल्टिवेशनसाठी म्हणजे क्रॉप्स ग्रो करण्यासाठी कोणती सॉइल सगळ्यात जास्त सुटेबल आहे ते जर का आपण बघत आहोत, तर जेव्हा या तिन्ही सॉइल मिक्स केल्या जातात त्यावेळी ती जी सॉइल बनते दॅट इज गुड फॉर द कल्टिवेशन। तुम्ही कधी घरी कुंडीत झाड लावताना बघितलं असेल की त्यामध्ये थोडी त्या मातीमध्ये रेतीसुद्धा मिक्स केल्या जातो, कारण काय जर का काही एक्सेस वॉटर असेल तर ते एक्सेस वॉटर काय होतं, त्या सँडमुळे ते बाहेर निघून जायला मदत होते। म्हणजे जेव्हा आपण झाडाला पाणी टाकतो ते जर का सपोज जास्त झालं असेल तर त्या कंडिशनमध्ये ते पाणी एक्सेस वॉटर जे आहे ते इथल्या सॉइलमुळे निघून सँडी सॉइलमुळे निघून जातं आणि बाकी क्ले सॉइल आणि सिल्ट सॉइल जे आहे तर क्ले सॉइल काय करते, जेवढ्या पाण्याची गरज आहे तेवढं पाणी शोषून ठेवण्यासाठी ती मदत करते अँड सिल्ट सॉइल दे विल कॅप्चर द ऑर्गॅनिक मटेरियल। ठीक आहे, ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे जे काही न्यूट्रियंट्स त्या झाडाला लागत आहे ते सगळे न्यूट्रियंट्स ॲब्झॉर्ब करून ठेवण्याचं काम सिल्ट सॉइल करत
असते। अशा प्रकारे जर का आपण या तिन्ही सॉइल इथे ॲड केलेल्या असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचं कल्टिवेशन होऊ शकतं। देन नेक्स्ट इज सॉइल स्ट्रक्चर अँड इट्स इम्पॉर्टन्स। काय याचं इम्पॉर्टन्स आहे? सॉइल स्ट्रक्चर म्हणजे काय होतं? इथे आपल्याला जी सॉइल मिळते आहे तर ती सॉइल कशा प्रकारच्या खडकांपासून आपल्याला मिळालेली आहे त्यावरसुद्धा बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात। तर या याच्यामध्ये आपल्याला चार प्रकारच्या रॉक्सपासून आपल्याला सॉइल मिळत असते, जसं फ्रॉम कॉलमनर, लॅमिनर, ग्रॅन्युलर ॲज वेल ॲज ब्लॉक शेप स्ट्रक्चर। ठीक आहे, कॉलमनर मीन्स काय होईल? उभ्या याच्यामध्ये तिथे कॉलम्स जसे असतात आपले तशा पद्धतीने त्या खडकांची रचना असते। लॅमिनर मीन्स एकावर एक त्याच्या लेअर जातात। ग्रॅन्युलर मीन्स छोटे छोटे त्याचे पार्टिकल्स तिथे तयार होऊन ते खाली पडतात। आणि तसंच ब्लॉक शेप म्हणजे थोडे मोठ्या साईजचे शेप त्याचं बनून ते त्या दगडांपासून किंवा त्या रॉक्सपासून वेदरिंगमुळे वेगळे झालेले असतात। अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची सॉइल आपल्याला ऑप्टेन होत असते आणि त्याचं स्ट्रक्चर आपण कशावरून दिलेलं आहे की कशा प्रकारचा त्याचा साईज असतो आणि त्याचं नेचर कसं आहे यानुसार आपण त्याला चार पार्ट्समध्ये डिवाईड केलेलं आहे, कॉलमनर, लॅमिनर, ग्रॅन्युलर अँड ब्लॉक शेप्ड स्ट्रक्चर। नाउ व्हॉट आर द इम्पॉर्टन्स ऑफ सॉइल स्ट्रक्चर? या सॉइल स्ट्रक्चरचं इम्पॉर्टन्स काय आहे? तर या सॉइल स्ट्रक्चरनुसार त्या सॉइलची फर्टिलिटी काय आहे ते आपल्याला डिटरमाईन करता येतं। म्हणजे काय होतं की जेव्हा आपण सॉइल फर्टिलिटीचा विचार करतो त्यावेळी जी माती सॉइलची अरेंजमेंट असेल, सॉइलचं जे काही स्ट्रक्चर असेल त्याच्या अकॉर्डिंगली त्यामध्ये ऑक्सिजन सप्लाय कसा होतो आहे यावरसुद्धा आपली फर्टिलिटी ग्रोथ डिपेंड असते। आणि तसंच वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जी आहे तीसुद्धा या सॉइलनुसार डिपेंड असते। म्हणजे जर का आपण कॉलमनार स्ट्रक्चर बघत आहोत तर त्या केसमध्ये वर टाकलेलं पाणी खालपर्यंत इझिली निघून जातं। तेच जर का आपण तिथे लॅमिनार घेतलेलं आहे तर त्या कंडिशनमध्ये पाणी कमी ड्रेन होतं पण जे ग्रोथ रूट्सची व्हायला पाहिजे, आपल्याला माहिती आहे की रूट्स जे आहेत ते खाली जमिनीमध्ये सरळ वाढत जातात, तर त्या रूट्सची ग्रोथ होण्यासाठी जे कॉलमनार लॅमिनर असते दॅट इज नॉट गुड फॉर द ग्रोथ ऑफ द रूट्स। म्हणजे ह्या सर्व गोष्टीचा जर का आपण विचार करत आहोत तर जी ग्रॅन्युलर सॉइल असते दॅट ग्रॅन्युलर सॉइल इज गुड फॉर द ग्रोथ ऑफ द प्लांट्स। देन युजेस ऑफ सॉइल, कुठे कुठे आपण सॉइल वापरतो हे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे, दॅट इज द प्लांट कन्झर्वेशन, म्हणजे झाडांना जगवण्यासाठी। प्लांट्स कुठेही आपल्याला ग्रो करायचे, मग ते आपल्या घरी असो, रस्त्यावर असो किंवा शेतामध्ये असो, कुठेही प्लांट ग्रो जर का आपल्याला करायचे आहे तर त्यासाठी आपल्याला सॉइलची सगळ्यात जास्त गरज असते। दॅट्स वाय द फर्स्ट यूज ऑफ सॉइल इज प्लांट कन्झर्वेशन। देन सेकंड इज वॉटर कन्झर्वेशन। तर काय होतं वॉटर कन्झर्वेशन्समध्ये कसा उपयोग आहे सॉइलचा? तर सॉइल जे आहे त्याची मेन प्रॉपर्टी काय असते? इट विल होल्ड्स द वॉटर। वॉटर होल्ड करण्यासाठी हे सॉइल जे आहे ती हेल्पफुल होत असते। आणि जर का आपण आपल्या घरची विहीर बघितली किंवा एखादा तलाव किंवा आपण बांध जरी बघत आहोत तर जमिनीमधनं पाणी सीप होत होत, म्हणजे त्याला आपण झरेसुद्धा असं म्हणत असतो, तर ते झरेसुद्धा फुटल्यामुळे ते पाणी जमिनीतनं झिरपत झिरपत किंवा सॉइलमधनं झिरपत ते येत असतं। आणि हेच वॉटर आपण जे सेव्ह करून ठेवलेलं आहे दॅट वी हॅव टू यूज थ्रू आउट द इयर। देन प्लॅस्टिसिटी। प्लॅस्टिसिटी मीन्स काय होतं? ती सॉइल ओढून धरणं। जसं आपल्याला माहिती आहे की प्लॅस्टिक जर का आपण ताणवतो आहे त्याला आपण जर का दोन्ही बाजूंनी ओढलं तर ते इझिली न फाटता ते ताणल्या जातं, दॅट इज कॉल्ड ॲज द प्लॅस्टिसिटी। तर सॉइल जी असेल त्या सॉइलला सुद्धा जर का आपण ओढतो आहे त्याला जर का आपण त्याच्यावर प्रेशर अप्लाय करतो आहे
आणि तर त्याचा साईज वाढेल, दॅट इज कॉल्ड ॲज द प्लास्टिसिटी. आणि याच त्याच्या प्लास्टिसिटी प्रॉपर्टीमुळे आपण त्याला वेगवेगळे शेप देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की आपण कुंड्या आपल्या घरच्या वेगवेगळ्या शेपच्या असतात, माठ आहे तो वेगळ्या शेपचा असतो, ज्या आपल्या घरी क्रॉकरीज असतात, कप आहे आपल्या घरी, बशी आहे, या सगळ्यांचा शेप कसा असतो, वेगळा वेगळा असतो. तर या सॉईलच्या प्लास्टिसिटीमुळेच आपल्याला त्याला वेगवेगळ्या शेलमध्ये शेपमध्ये कन्व्हर्ट करता येतं. ओके, जसं आपण बघतो की वॉटर स्टोरेज आहे जे आपल्या माठातलं, किंवा अर्धन लॅम्प जे असतात, मातीचे दिवे, ॲडॉल्स असतात, ब्रिक्स असतात, हे सगळे कशापासून बनलेले असतात, ऑल दीज आर मेड फ्रॉम द सॉईल, सॉईलपासून ते बनलेले असतात. त्यांचा शेप वेगळा वेगळा असतो आणि त्याचं फिनिशिंग, त्याचं वेगवेगळ्या प्रॉपर्टीजसुद्धा असतात. अशा प्रकारे हे जे सॉईल आहे, दॅट वी हॅव टू यूज फॉर द डिफरंट यूजेस. देन सम यूजफुल टाईप्स ऑफ सॉईल, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला सॉईल बघायला मिळतात. जसं आपण आपल्या घरी पण बघतो, आपल्या घरी झाडांच्या कुंड्यांची जी माती आहे किंवा त्याचा जो प्रकार आहे तो वेगळा असतो. घरातल्या कब्बशा ज्या आहेत त्याचा तिथे त्याचं ग्लेज वेगळं असतं, त्याचा रंग त्याला वेगवेगळे आपण देऊ शकतो. का असं होतं? कारण तिथे काय होतं की वेगवेगळ्या प्रकारची माती तिथे वापरल्या जात असते. त्याच्यात फर्स्ट आपल्याला बघायचं आहे, दॅट इज चायना क्ले, ज्याला आपण कॅवलिन असं सुद्धा म्हणतो. याचा कलर असतो व्हाईट कलरची, आपल्याला ते मिळते. आणि कशासाठी यूज केली जाते ती? इट इज यूज टू मेक क्रॉकरी, बाथरूम टाईल्स, टँक्स, लॅबोरेटरी ॲपरेटस, मास्ट, जार, एक्सेट्रा. ठीक आहे, यासाठी आपल्याला चायना, आपल्याला ज्या टाईल्ससुद्धा ज्या असतात, त्या टाईल्ससुद्धा बनवण्यासाठी या चायना क्लेचा वापर होत असतो. देन सेकंड टाईप इज शाडू सॉईल. ऐकलं आहे शाडू माती? कुठे वापरल्या जातात हे? बरोबर आहे, गणपतीची मूर्ती वगैरे जी बनवलेली असते तिथे लिहिलं असतं शाडू मातीपासून बनवलेल्या गणपतीची मूर्ती. तर हे काय आहे? हा शाडू सॉईल जो आहे, दॅट इज वन ऑफ द टाईप ऑफ सॉईल. याचा उपयोग कुठे होता? कलर कसा असतो? दॅट इज अ व्हाईटिश कलर, पांढरुका कलर असतो. आणि जनरली स्टॅच्यूज किंवा ज्या मूर्ती असतात, जे पुतळे असतात, ते बनवण्यासाठी, ज्या पुतळ्याला आपण म्हणतो ॲडॉल्स, ते बनवण्यासाठी याचा वापर केलेला असतो. देन नेक्स्ट इज टेराकोटा सॉईल. टेराकोटा ऐकलं आहे का ना? येस, टेराकोटाचे वेगवेगळ्या प्रकारचे आर्टिकल्स येतात, वेगवेगळे ज्या शोपीस जे असतात ते टेराकोटाचे बनलेले असतात. या टेराकोटा जो आहे त्याचा रंग रेड कलरचे असतात. आणि जनरली डेकोरेटिव्ह आर्टिकल्स, जसे ते लॅम्प वगैरे जे बनवलेले असतात, जे आपल्याला रस्त्याच्या बाजूला विकताना दिसतात, तसे डेकोरेटिव्ह आर्टिकल्स असतात, पॉट्स असतात, हे सगळे बनवण्यासाठी या टेराकोटा सॉईलचा वापर केला जातो. देन मुलतानी सॉईल, मुलतानी मिट्टी ऐकलं आहे ना? येस, त्याचा रंग कोणता असतो? व्हाईट. आणि मोस्ट ऑफ द कॉस्मॅटिक्स जे असतात, क्रीम वगैरे आपण जे बघतो आहे, त्या कॉस्मॅटिक्ससाठीमध्ये या मुलतानी सॉईलचा वापर केलेला जातो. अशा चार प्रकारच्या क्ले आपल्याला दिसून येतात आणि त्याचंच इम्पॉर्टन्स इथेसुद्धा दिलेलं आहे. यानंतर तुमच्या इथे देखील इथे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. अन इंडस्ट्रियल मिनरल कॅव्हलिनाइट इज फाउंड इन चायना. दिस इज द सेम ॲज चायना क्ले. दिस सॉईल इज हीटेड टू मेक अ ग्लेज अँड हार्ड. या कॅव्हलिनाइटला काय करतात? त्याला चायनामध्ये फाइंड आउट केलं होतं सगळ्यात पहिल्यांदा, म्हणून आपण त्याला चायना क्ले असंसुद्धा म्हणतो. आणि जर का याला आपण हीट करत आहोत रिपीटेडली, त्याला आपण जर का गरम करत गेलो, तर त्याचा ग्लेझिनेस वाढतो, म्हणजे त्याची चमक वाढते आणि तसंच ते कडकसुद्धा होतात. आणि म्हणून मग आपण बघतो की आपल्या घरी जे क्रॉकरी आहे त्यावर आपल्याला शायनिंग दिसून येते, चमकताना ते दिसतं. त्यासाठी काय करावं लागतं त्यांना? त्यांना त्याला हीट करावं लागतं, ते त्याला चांगलं बर्न करतं आणि मग त्याचं ग्लेज आणि हार्डनेस वाढत जाते. देन सॉईल टेस्टिंग. सॉईल टेस्टिंग कशासाठी करत असतील आता? की कोणकोणते इन्ग्रेडियंट्स त्या सॉईलमध्ये प्रेझेंट आहेत, किंवा प्लांट्सच्या ग्रोथसाठी कोणते सॉईलमध्ये कोणतं पीक घेतलं तर ते जास्त प्रमाणामध्ये आपल्याला त्याचं उत्पन्न मिळू शकते. कारण आपल्याला माहिती आहे की जसं आपले नागपूरचे संत्री फेमस आहे,
नाशिकची द्राक्ष फेमस आहेत, आपण कोकणात गेलो तिथले आंबे फेमस आहेत. का असं होत आहे? कारण प्रत्येक ठिकाणचं काय होतं आहे, जसं ॲटमॉस्फियर इफेक्ट करतं त्या इथल्या क्रॉप्सवर, तशाच पद्धतीने तिथली सॉईलसुद्धा तिथे कोणत्या प्रकारचं क्रॉप घेतलं पाहिजे हे बघण्यासाठी इम्पॉर्टंट असतं. म्हणून काय करायचं आहे, जे आपल्याला सॉईल टेस्टिंग करावं लागतं, म्हणजे त्या सॉईलमध्ये कुठले इन्ग्रेडियंट्स जास्त आहे, त्याचा कलर कोणता आहे, ती सॉईल ॲसिडिक आहे किंवा ती बेसिक आहे, त्याचं टेक्स्चर कोणतं आहे, कोणत्या पर्सेंटेजमध्ये कोणते केमिकल कंपोनंट्स प्रेझेंट आहेत, ह्या सर्व गोष्टींची मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला सॉईल टेस्टिंग करावं लागतं. आणि तसंच जे काही न्यूट्रियंट्स त्यामध्ये कमी असतील, तर तशा पद्धतीने पण प्लांटच्या ग्रोथला जे आवश्यक आहे, तर ते न्यूट्रियंट्स आपल्याला बाहेरून त्या सॉईलला कसे प्रोव्हाइड करण्यात येतील, याच्यासुद्धासाठी आपल्याला या सॉईल टेस्टिंगचा उपयोग होत असतो. हे सॉ आता मग टेस्टिंग करतात कसं? या सॉईल टेस्टिंगमध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्याचे सॉईल सॅम्पल कलेक्ट केलं जातं. वेगवेगळ्या पॉईंट्सवरून ते सॉईल सॅम्पल कलेक्ट करतात आणि त्याला काही वेळपर्यंत, म्हणजे 8 ते 10 दिवस त्याला फक्त ओपन स्पेसमध्ये ड्राय करायला ठेवतात. आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित गाळतात, सीव्ह करतात आणि नंतर मग त्याचं टेस्टिंग ते स्टार्ट करत राहतात. आणि म्हणून त्या सॉईलचं pH, त्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, अशा वेगवेगळ्या टेस्ट करण्यासाठी आणि वेगवेगळे त्याच्यातले इन्ग्रेडियंट्स फाइंड आउट करण्यासाठी ती सॉईल आपल्याला यूज करता येते. देन कॉजेस ऑफ डिमिनिश्ड सॉईल फर्टिलिटी. सॉईलची जी फर्टिलिटी आहे ती का बरं कमी होते हे जर का आपण बघत असेल इथे, तर आपल्याला माहिती आहे की सॉईलचं pH जे आहे ते जर का 6 कमी गेलं आणि 8 जास्त वाढलं, तर त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते. तसंच ऑर्गॅनिक मॅटरचं प्रमाण जर का त्यामध्ये कमी झालं, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्याची सॉईल फर्टिलिटी कमी होते. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, दॅट इज ऑल्सो यूजफुल फॉर दिस फर्टिलिटी. देन एकामागे एक जर का लागोपाठ एकच प्रकारचं क्रॉप घेण्यात आलं असेल, तर त्या कंडिशनमध्ये सुद्धा त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते. म्हणजे शेतात जे पीक आपल्याला घ्यायचं आहे ते सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे एकदा जर का सोयाबीन पेरलं असेल तर दुसऱ्यांदा गहू पेरतात, किंवा तिसऱ्यांदा तिथे आणखीन वेगळं कोणत्या तरी प्रकारचं मका आहे किंवा चना आहे, शेंगदाणे आहे, असे वेगवेगळे पिके तिथे घेतले जातात. त्याच्यामुळे सॉईलची फर्टिलिटी तिथे मेंटेन राहते. देन कंटिन्युअस यूज ऑफ सलाईन वॉटर. जास्त फर्टिलायझर्स आपण यूज करतो आहे, जास्त पेस्टिसाइड्स आपण यूज केलेले आहेत, कुठे आपण सलाईन वॉटर यूज करत आहोत, तर या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला इथे सॉईलची फर्टिलिटीवर अफेक्ट झालेला दिसून येतो. देन ग्रेट सायंटिस्ट होता सॉरेसन, यांनी आपलं pH व्हॅल्यू जी असते सॉईलची त्यावर यांनी टेस्टिंग केलेलं होतं. त्याला असं कळलं की जी ॲसिडिक सॉईल होती त्याचं pH 6.5 जर का कमी आहे, दॅट इज द pH, मीन्स दॅट सॉईल इज द ॲसिडिक सॉईल. 6.5 to 7.5 जर का pH आहे, दॅट इज द न्यूट्रल सॉईल. आणि pH जर का 7.5 जास्त आहे, दॅन इट इज कॉल्ड ॲज द अल्कलाईन सॉईल. त्याला आपण अल्कलाईन सॉईल असं सुद्धा म्हणतो. देन देर इज वन इन्फॉर्मेशन किंवा ऑलवेज रिमेंबर यू हॅव टू दिस. सॉईल टेक्स्चर इज डिस्टर्ब इफ केमिकल फर्टिलायझर्स आर यूज एक्सेसिवली अँड दॅट लँड बिकम्स अनसुटेबल फॉर सोईंग. ठीक आहे, जर का आपण जास्त केमिकल फर्टिलायझर्सचा उपयोग करत आहोत तर त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते आणि ती सॉईल आपल्याला पेरण्यासाठी ती सुटेबल राहत नाही. क्रॉप शुड बी रोटेटेड इन ऑर्डर टू मेंटेन द फर्टिलिटी ऑफ द सॉईल. जसं आपण बघितलं होतं की वेगवेगळ्या पिकांचं तिथे आपल्याला ते पेरायचे आहे, ज्यामुळे सॉईलची फर्टिलिटी इथे मेंटेन होत राहते. जसं आपण बघतो एक्झाम्पल, द फर्टिलिटी ऑफ लँड डिक्रीजेस आफ्टर अ हार्वेस्टिंग ऑफ व्हीट. ठीक आहे, हार्वेस्टिंग जर का आपण गहू एकदा काढला त्यानंतर त्या सॉईलची फर्टिलिटी कमी होते. म्हणून मग तिथे काय करायचं आहे आपल्याला, देअर वी हॅव टू
क्रॉप लेग्यूमिनस प्लांट्स लाइक पीनट शेंगदाणे मूंग मोठ असे आपल्याला तिथे बंगाल ग्राम सोयाबीन असे कल्टिवेट के लेग्युमिनस प्लांट्स हे जे असतात हे आपल्याला इथे कल्टिवेट करायचं आहे ज्यामुळे सॉइलची फर्टिलिटी इथे मेंटेन होत राहते।